hello friends welcome to the sapna's homeschooling youtube channel and this is your model activity sheet for 9th standard this is your first term exam paper okay सो सब्जेक्ट इंग्लिश अँड मार्क्स एटी सो दिस इज एटी मार्क्स पेपर नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कुलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मॉडेल ॲक्टिव्हिटी शीट किंवा नाईन स्टँडर्डचा इंग्लिशचा पेपर बघणार आहोत एटी मार्क्सचा हा पेपर आहे आणि तीन तासामध्ये आपल्याला सोडवायचं आहे सेक्शन वन आहे याचा लँग्वेज स्टडी तर सुरुवातीला आपल्याला डू ॲज डायरेक्टेड हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे एनी फोर करायचे यातले कम्प्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स ओके तर याची मी आता उत्तर सांगते तुम्हाला की जसं की फ्रेंड्स एफ आर आय ई एन डी एस फ्रेंड्स हाऊस ओ यू एस सी हाऊस स्टोरीज ओ एन आर ए आणि प्लेस पी एल ए सी प्लेस पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता हा डू एस डायरेक्ट ट्रेनिंग फोर आपल्याला आठ मार्क्सला आहे म्हणजे प्रत्येकी आपल्याला दोन दोन मार्कला हा प्रश्न आहे ह्याचा अर्थ हाफ हाफ मार्क्स या प्रत्येकासाठी आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर हा पण प्रश्न दोन मार्कांसाठी आहे टेन्स गॉन आउटसाईड आणि पार्ट अल्फापेटिकल ऑर्डरचा व्हिडिओ मी सपनाज होमस्कुलिंग so, या चॅनलवरती व्यवस्थित डिटेलमध्ये केलेलं आहे नसेल बघितलं तर बघून घ्या खूप इझी आहे सोडून की अल्फापेटिकल ऑर्डर कसं करायचं आहे मेक फोर वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स यूजिंग द लेटर इन द वर्ड ॲग्रीमेंट सो तुम्हाला ॲग्रीमेंट या शब्दापासून ॲटलिस्ट चार वर्ड्स तयार करायचे वर्ड म्हणजे मिनिंगफुल शब्द तयार करायचं आहे जसं की ॲग्री आहे तुम्ही आता मेन आहे ए तर तुम्ही स्वतः करा दोन मी सांगितले बाकीचे तुम्ही दोन स्वतः करायचा प्रयत्न करा पंक्च्युएट द फॉलोइंग पंचुएट द फॉलोइंग हा क्वेश्चन नेहमी येतो दहावीला पण येतो हा कंपल्सरी आणि तुम्हाला पण एक्झामला हा कंपल्सरी मार्क देणारा प्रश्न आहे तर सुरुवात तर आपली कॅपिटल लेटरनं होते आणि याचा व्यवस्थित व्हिडिओ मी तुम्हाला डिटेलमध्ये करून तुमच्या नववीसाठी खास टाकणार आहे किंवा आठवी नववी दहावीच्या मुलांनाही ह्याचा खूप उपयोग होतो पंक्च्युएशनचे रूल्स आहेत काही ते आपण बघूया तर दोन वाक्य आहेत ही पण दोन मार्काला आहे राईट द रिलेटेड वर्ड्स आय शोन इन द एक्झाम्पल म्हणजे आता रिडिंगशी रिलेटेड लाऊडली सायलेंटली पेशंटली ह्यासारखे शब्द तुम्ही रिडिंगशी रिलेटेड या वेबमध्ये टाकायचे आहेत आणि ह्याला मार्क्स आहेत इथे दोन मार्क आहेत दोन मार्कांसाठी विचारलं आहे द वर्ड चेन ऑफ नाऊन ॲड फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला ही वर्ड चेन आहे चेन म्हणजे साखळी तयार करायची मग कशी करायची बिगिनिंग विथ द लास्ट लेटर म्हणजे ज मिरडच्या लास्ट काय आर आहे आरच्या पासून सुरू होतो नाऊन करायचं आणि तर मग रिंग रिंग हे नाऊन आहे मग जी येतं जीपासनं गर्ल हे पण नाऊन आहे जी आय आर ए गर्ल एलपासनं लॅम्प हे पण नाउन आहे एल एम पी लॅम्प आणि पी पासनं पॉट पी ओ टी पॉट पॉट हे पण नाउन आहे सो ही वर्ड चेन तयार झाली आपली अटेम्प डू हॅज डायरेक्टेड अटेम्प एनी वन आता इथं पण हे दोन मार्काला आहे हा प्रश्न दोन दिलेत ए आणि बी त्यातलं एकच आपल्याला करायचं आहे मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज इन सर्च ऑफ सेंटेन्स तयार करायचं की आय एम इन सर्च ऑफ माय बुक मी माझ्या पुस्तकाच्या शोधात होतो ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली शी थॉट फॉर अ मोमेंट ती शी थॉट फॉर अ मोमेंट तिने क्षणभर विचार केला तर तुम्हाला आता पुढे याच्या एक क्लॉज तयार करायचा आहे क्लॉज म्हणजे काय की इथे तुम्हाला ॲड अ क्लॉज टू फॉलोइंग सेंटेन्स एक्सपांड इट मिनिंगफुली तर या सेंटेन्सला तुम्ही एक्सपांड करायचे आणि त्याचा क्लॉज तयार करायचा आहे अटेम्प्ट एनी वन ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड आता मी तुम्हाला आपल्या आता जस्ट प्रश्नपत्रिका वाचतोय आपण आणि याचे डिटेल व्हिडिओ मी आता एक एक करून प्रत्येक डुअर्स डायरेक्टरचे तुम्हाला सोडूनच देणार आहे म्हणजे तुम्हाला नियमांसहित कळेल की हे कशा प्रकारे सोडवायचं असतं एक मार्कांसाठी आहे प्रिफिक्स आणि सफिक्स लावणं पॉसिबल इम्पॉसिबल आणि मिनिंगचं काय येणार आहे ते तुम्ही मिनिंगफुल तर मिनिंगलेस असं फुल पण येतं लेस पण येतं तर सफिक्स लेस येणार आणि इम्पॉसिबलचं आय एम हा प्रिफिक्स येणार अ मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युझिंग एनी वन ऑफ द फॉलोईंग वर्ड्स पॉसिबल मिनिंग याचं तुम्ही काय करायचं आहे मिनिंगफुल सेंटेन्स करायचं आहे एक मार्काला आहे तर धिस मिशन इज पॉसिबल फॉर मी आणि यूज मिनिंग गिव्ह मिनिंग टू द सेंटेन्स की तुम्ही तुमच्या शब्दांना अर्थ द्या तुम्ही तुमच्या सेंटेन्समध्ये हे वापर करायचा आहे नंतर आहे सेक्शन टू आता सेक्शन टू काय आहे बघा सीन प्रोज आणि पॅसेज म्हणजे तुमच्या पुस्तकांमधले आहे रीड द पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी हे टेन मार्क्सला क्वेश्चन आहे इथे हा पॅसेज नीट वाचायचा आहे आणि याच्यावर आधारित प्रश्न द्यायचे तर पहिला ट्रू अँड फॉल्स कम्प्लीट द फॉलोइंग वेब तर हा वेब सोडवण्यासाठी तुम्हाला पॅसेज नीट वाचणं फार गरजेचं आहे मॅच द फॉलोइंग इथे पण आपल्याला वर्ड्स आणि सिमिलर्स याच्यामध्ये वापरायचे आहे हे पण पॅसेजमधनंच तुम्हाला घ्यायचं आहे ग्रामर सेक्शन आहे शी कॅरीड द गार्बेज शी कॅरीड अप द वॉटर नॉट ओन्ली शी कॅरीड द गार्बेज बट अल्सो कॅरीड अप द वॉटर दे डिसमिस्ड देर मेड चेंज द वॉइस देर मेड वॉज डिसमिस्ड बाय देम डू यू लाइक टू वर्क हार्ड फॉर युअर फॅमिली अँड वाय तर हा प्रश्न तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये सोडवायचा आहे सेकंड आहे क्वेश्चन रीड द फॉलोइंग पॅसेज डू द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज हा पण टेन मार्क्सला आहे पॅसेज नीट वाचून घ्या पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढा व्यवस्थित वाचा रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस आपल्याला जर डिटेल सोडायला गेलं तर तीन तास लागतील त्यामुळे मी आता फक्त थरली तुम्हाला सांगते नंतर आपण एक एक क्वेश्चनवरती व्हिडिओ करूया व्यवस्थित रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स या वर्ड्सनुसार तुम्हाला कम्प्लीट करायची सेंटेन्स डॅश डॅश आर द डेलिकेट ऑर्गन इन युअर बॉडी तर आईज हे सगळं डेलिकेट असतो रोज विथ फ्रॅगनन्स गुलाबाला सुगंध असतो फ्रॅगनन्समध्ये सुगंध माय हॉबीज इट्स ड्रॉइंग अँड डॅश डॅश इज द की ऑफ सक्सेस द न्यू थॉट इज द की ऑफ सक्सेस राईट अपोजिट वर्ड्स फ्रॉम दिस पॅसेज अप डाऊन लास्ट फर्स्ट रिमेंबर फर गेट आणि हॉट कोल्ड ग्रॅमर सेक्शन तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे जितकं सांगता येईल तेवढं ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर द डॉल आय हॅड ब्रोकन ॲज सुन एज आय एंटरिंग द डोअर आय रिमेंबर द डॉल हॅड ब्रोकन वी वॉक डाऊन द पाथ टू द वॉल हाऊस मेक अ क्वेश्चन टॅग हे सगळे प्रश्न तुम्हाला दोन मार्कला आहे म्हणजे एक एक मार्कांसाठी आहे डू यू नो एनी डिसेबल पर्सन राईट डाऊन सम सेंटेन्स अबाउट देम तुम्हाला एखाद्या डिसेबल म्हणजे एखाद्या अपंग व्यक्तीविषयी माहिती आहे का त्यांच्याबद्दल तुम्हाला काही वाक्य लिहायची दोन मार्कांसाठी प्रश्न आहे इथे पोएट्री सेक्शन आहे पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन रीड द फॉलोइंग स्टानझा डू द ॲक्टिव्हिटीज पाच मार्कांसाठी प्रश्न आहे तुम्हाला ही कविता व्यवस्थित वाचायची आहे पिक आउट द वर्ड्स फ्रॉम द पोएम विच इज ॲपस्ट्रॉफी यूज ॲज पंक्च्युएशन मार्क राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग फ्रंट क्वेश्चन कर्स डिफिकल्ट डिस्कस हाऊ यू कॅन कॅन बी गुड लिसनर ॲप्रिसिएट द पोएम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट्स तर अप्रिसिएशन आता खूपच सोपं केलं आहे पाच मार्कांसाठी आहे टायटल टाकायचं कवितेचं होप इज द थिंग विथ फेदर्स ऑथर कोने बाय एमिलिडिक्सन राईम स्कीम कवितेची काय आहे ती लिहायची आहे फिगर ऑफ स्पीच कोणतं वापरलं ते सांगायचं आहे आणि थीम आणि सेंट्रल आयडिया काय वाटते तुम्हाला नेमकी याच्यातली ती सेंट्रल आयडिया तुम्ही इथे मांडायची तुम्हाला पाच मार्क मिळवणं खूप सोपं आहे सेक्शन फाईव्ह नॉन टेक्शुअल पॅसेज म्हणजे हा पुस्तकातला प्रश्न नाही आहे सो याच्यामध्ये तुम्हाला हा व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे कम्प्लीट द सेंटेन्स बाय च्युझिंग करेक्ट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज आता या पॅसेजमधले करेक्ट वर्ड घ्यायचे आहेत तुम्हाला नंतर कम्प्लीट द फॉलोईंग वे वॉट इंदिरा गांधी एक्सपेक्ट फ्रॉम चिल्ड्रन पिक आउट द पेअर ॲनोनिम्स फ्रॉम द पॅसेज डू ॲज डायरेक्टेड करायचं क्वेश्चन टॅग आणि ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स करायचे तुम्हाला इथे ॲफर्मेटिव्ह म्हणजे माहिती आहे ना होकारार्थी वाक्य तयार करायचे कारण हे निगेटिव्ह वाक्य आहे म्हणून पर्सनल रिस्पॉन्स इन यू ओन वर्ड्स टेल अस वॉट चिल्ड्रन ऑर यू शूड अवॉइड एक्झाम्पल द्यायचे तुम्हाला समरी रायटिंग रीड द पॅसेज गिवन गिव्ह इन क्वेश्चन फोर अँड राईट द समरी ऑफ सजेस्ट द सुटेबल टायटल फॉर युअर समरी समरी करताना आपल्याला ओवरऑल सार जो असतो पॅसेजचा तो लिहायचा असतो सेक्शन फाईव्ह रायटिंग स्किल याच्यामध्ये लेटर रायटिंग करायचं आहे ए वन ऑर ए टू डू यू डू एनी वन ऑफ द फॉलोइंग लुक आउट द लिफलेट अँड राईट द लेटर टू योर फ्रेंड इन्व्हाइटिंग ही मोर हर टू महाबळेश्वर विथ यू राईट अ लेटर टू द मॅनेजर ऑफ द टुरिस्ट हॉटेल इन्फॉर्मिंग अबाउट द डिटेल्स ऑफ यू विजिट तर याचे मी तुम्हाला व्यवस्थित लेटर राईट करून देणार आहे नंतर आत्ता फक्त तुम्हाला प्रश्नपत्रिका माहिती होण्यासाठी मी आता व्हिडिओ केला आहे बी वन ऑर बी टू डू एनी वन ऑफ द फॉलोइंग डायलॉग रायटिंग प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स याच्यापासून तुम्हाला एक डायलॉग तयार करायचं आहे और ड्राफ्टिंग अ स्पीच किंवा स्पीच ड्राफ्ट करायचं आहे प्रिपेअर अ स्पीच ऑन द ऑकेजन ऑफ टीचर्स डे हेल्ड इन युअर स्कूल ॲट फाई सप्टेंबर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ए वन ए टू डू यू डू एनी वन ऑफ द फॉलोइंग नॉन व्हर्बल ऑर व्हरबल ते इथे राईट अ पॅरॅग्राफ ऑन द यूज ऑफ मोबाईल फोन्स विथ द हेल्प ऑफ फॉलोईंग डायग्रॅम या डायग्रॅमच्या साह्यात साह्यानं तुम्हाला यूज ऑफ मोबाईल म्हणायचं आहे तुमच्यासाठी तर खूप सोपं जाणार आहे कारण रेडिओ इंटरनेट एस एम एस कम्प्युटर नेटवर्क प्रत्येक पॉईंट तुम्हाला एलॅब्रेट करायचं आहे पाच मार्कांसाठी आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड प्रिपेअर अ चार्ट ऑफ डूज अँड डोंट्स अँड सजेस्ट अ सु सुटेबल टायटल फॉर इट हा पण पाच मार्कांसाठी क्वेश्चन आहे डूज आणि डोंट ह्याच्यामध्ये काय काय येणार आहे तर इथे तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही करू शकता हे फक्त व्यवस्थित हे सेंटेन्स बघून घ्या तर यू मस्ट नॉट वेस्ट युअर टाईम अँड एनर्जी यू हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग डूज तुम्ही तुमचा वेळ आणि एनर्जी नाही घातलं पाहिजे तर हे नकारार्थी जी जी वाक्य आहे नॉटची ती डोंटमध्ये आहे बहुतेक आणि डूजची वाक्य ही काय केलं पाहिजे जसं की यू हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग तर हे डूजमध्येच येणार आहे यू मस्ट नॉट वेस्ट युअर टाईम अँड एनर्जी डोंटमध्ये येणार आहे यू शुडंट डिस्टर्ब द स्कूल डिसिप्लिन हे डोंटमध्ये येणार आहे यू मस्ट रिस्पेक्ट एव्हरी वन डूजमध्ये येणार आहे यू शुड नॉट बी बॅड कंपनी डज डोंटमध्ये यू शूड नेवर निग्लेक्ट युअर हेल्थ ते पण डोंटमध्ये

स्लो अँड स्टेडी विन्स द रेस तर तुम्हाला टॉटॉईज आणि रॅबिटची स्टोरी आठवली असेल याच्यावरनं की स्लो अँड स्टेडी विन्स द रेस पाच मार्कांसाठी आहे ही स्टोरी तर तुम्ही पूर्ण त्याचा टायटल आणि त्याची स्टोरी सगळी लिहायची आहे सेक्शन फाईव्ह स्किल डेव्हलपमेंट ट्रान्सलेशन इथे तुम्हाला सगळे ट्रान्सलेट करायचे आहेत वर्ड्स पाच मार्कांसाठी हा प्रश्न आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स ट्रान्सलेट करायचे आहेत ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सिस इन युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन एनी टूच फक्त आपल्याला करायचे इथे ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोअप इन टू युअर मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन एनी वन ठीक आहे सो आपल्याला इथे पूर्ण प्र प्रश्नपत्रिका भेटलेली आहे आणि ही स हा सगळा जो क्वेश्चन पेपर आहे आपण इथे बघितला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय